नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नंबर्सचा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर आणि लिस्ट कॉमन मल्टिपल एक्सेलमध्ये आपण कशा पद्धतीने शोधू शकतो। प्रथम आपण काही नंबर्स एंटर करूया ज्यांचा आपण जेसीडी आणि एलसीएम काढणार आहोत। हे काही नंबर्स आहेत ज्यावर मी फंक्शन वापरणार आहे। त्यानंतर आउटपुटसाठी म्हणजेच जीसीडी डिस्प्ले होण्यासाठी एक सेल सिलेक्ट करणार आहोत, त्यामध्ये इक्वल टू साइन प्रेस करणार आहोत। एक्सेलमध्ये ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर काढण्यासाठी कॅपिटल लेटर्समध्ये GCD हे फंक्शन वापरलं जातं। आपण एक्सप्लेनेशन बघू शकतो, GCD रिटर्न्स दी ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर। त्यानंतर राऊंड ब्रॅकेटमध्ये आपण फंक्शनसाठी आवश्यक असलेले आर्ग्युमेंट्स म्हणजे ज्या नंबरचा आपण GCD काढत आहोत त्यांची रेंज सिलेक्ट करणार आहोत आणि एंटर की प्रेस करणार आहोत। अशा पद्धतीने आपण एक्सेलमध्ये GCD फंक्शन्सचा उपयोग करून GCD काढू शकतो। आता आपण सेम नंबर्सवर सेम डाटावर LCM फंक्शन वापरणार आहोत। प्रथम आपण आउटपुटसाठी सेल सिलेक्ट करूया, त्यामध्ये इक्वल टू साइन प्रेस करूया आणि लिस्ट कॉमन मल्टिपलसाठी एक्सेलमध्ये LCM हे फंक्शन वापरलं जातं। आता आपण राऊंड ब्रॅकेटमध्ये आर्ग्युमेंट्स म्हणजेच ज्या नंबरचा LCM काढायचा आहे त्यांची रेंज सिलेक्ट करणार आहोत आणि शेवटी एंटर की प्रेस करणार आहोत। अशा पद्धतीने आपण एक्सेलमध्ये लिस्ट कॉमन मल्टिपल काढण्यासाठी LCM फंक्शनचा उपयोग केलेला आहे।